राष्ट्रीय पोषण आहार अभियानाचे कुपोषण निर्मूलन, महिलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे व स्वच्छता बाळगणे आदी प्रमुख उद्देश आहेत. भावी पिढी निकोप व सुदृढ घडवण्यासाठी पोषण आहार अभियान जनआंदोलन म्हणून स्वीकारले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडलवार यांनी केले. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अहेरीच्या वतीने मंगळवारी कुपोषण मुक्तीचा नारा देत अहेरी शहरातून पोषण अभियानाची हिरवी झेंडी दाखवून लोक चळवळ रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलम, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, गीता चालूरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी बी के गडदे, अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होळकर, पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे, प्रकल्प विस्तार अधिकारी बुरीवार आदी उपस्थित होते. या निमित्ताने किशोरवयीन मुलींसाठी रांगोळी स्पर्धा, पोषण आहार सुदृढ बालक स्पर्धा व बाल पंगत घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जे विदर्भ न्यूज, गडचिरोली.